सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना ना भूलिए ताकि आपको हमारी नई वीडियोस की अपडेट। नमस्कार आदाब, इन्वेस्टिगेशन न्यूज 24 में आपका स्वागत है। मैं सुल्ताना शेख आज की ताज और अहम खबरों के साथ। रावेर से हमारे संवाददाता इकबाल पिंजारी की खास रिपोर्ट। निबोरा थाना क्षेत्र में अवैध धंधों को बंद कराने की वंचित बहुजन महिला गाड़ी की मांग। रावेर तालुका के निबोरा पुलिस थाने के पुलिस उप निरीक्षक साहब को दिया निवेदन, देखते इन्वेस्टिगेशन न्यूज 24। उपोषणाला बसण्याची आमची तयारी राहील। खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल, तुम्ही जर का कारवाई केली नाही याच्यावरती तर खरोखर महिलांवरती आणि मुलींवरती खूप मोठा अत्याचार होतोय, हे तुम्ही थांबवलंच पाहिजे। जवान मुली एका घरातून निघू शकत आणि हे थांबवण्यासाठी तुमचं सगळ्यात मोठं योगदान आहे आणि हे तुम्हीच करू शकता। तुमच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की तुम्ही हे थांबवलंच पाहिजे, नाहीतर मग पुढचं याचा 26 जानेवारी लोकशाही दिनानिमित्त लोकशाही दिनाच्या दिवशी आम्ही इथं अन्न त्याग आंदोलनाला पोलीस प्रशासन राहणार आहे। नाही, याच्यावर 100% अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येईल। त्याच्याबद्दल काही आणि थातूर मात्र कारवाई नको साहेब, की आणले दोन लोकांना पकडले ठेवलं मधाकाने पाठवले त्यांना घरी कायदेशीर आपण कारवाई करणार, याच्यावर कायम स्वरूपी अत्यंत बंद करता येईल। आपण त्याच्यावर ज्या प्रभावी उपाययोजना कायद्यानुसार शक्य त्या सर्व उपाययोजना आपण करणार, याच्यामध्ये काही शंका बाळगायची कारण नाही। हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या गरीब महिला आणि ज्या कष्ट करणाऱ्या महिला आहेत ह्या जवळजवळ 200 ते 300 रुपये रोज दिवसाला कमवतात, त्यांचे पतीसुद्धा कमवतात, काही महिला घरी राहतात, परंतु या 200-300 रुपये रोजामध्ये आजच्या या